भाइयों बहनों, जब ये लोग मुझे गाली देते हैं, अब इतनी गालियां हो गई 91, और उनके टॉप मोस्ट नेता देते रहे, कोई ऐसे नहीं, छोटे मोटे कार्यकर्ता नहीं। और तब मैं सोचता हूं कि भाई ये कांग्रेस ऐसी पार्टी है, उसने तो संविधान निर्माता बाबा साहब आंबेडकर को भी ऐसी ऐसी गालियां दी थी, बाबा साहब को भी छोड़ा नहीं था। एक बार खुद बाबा साहब ने सार्वजनिक तौर पर विस्तार से बताया था कि कांग्रेस उन्हें बार बार गालियां देती है। कांग्रेस ने बाबा साहब को क्या क्या नहीं कहा, कांग्रेस बाबा साहब को राक्षस, राष्ट्रद्रोही, दगाबाज दोस्त, आप सुनकर के हैरान हो जाएंगे। उस जमाने में बाबा साहब जैसे महापुरुष को कांग्रेस ने ऐसी ऐसी गालियां दी थी, कितने ही अपमानजनक शब्दों से वो आए दिन बाबा साहब को अपमानित करते थे। आज भी हम लोग देखते हैं कि कांग्रेस कैसे वीर सावरकर जी को गालियां देती रहती है। कांग्रेस ने देश के जिन महान सपूतों को गालियां दी है, बड़े से बड़े महापुरुष उनकी गालियों के शिकार हुए हैं। और जब ये सब मैं देखता हूं तो मुझे लगता है, चलिए कांग्रेस भी मुझे इतना उन लोगों की तरह सम्मान देती है जो उन्होंने बाबा साहब आंबेडकर को दिया, जो उन्होंने वीर सावरकर को दिया, वैसी ही गालियां मोदी को दे रहे हैं। अब बाबा साहब वीर सावरकर की तरह अगर वो मोदी को गाली देते हैं तो मैं तो इसे उपहार मानता हूं। और कांग्रेस गाली देने में समय बर्बाद करती रहेगी, मैं जनता जनार्दन की सेवा में अपने आप को खपाता रहूंगा, दिन रात काम करूंगा, ज्यादा काम करूंगा। आपके आशीर्वाद से सारी गालियां मिट्टी में मिल जाएगी दोस्तों, सारी गालियां मिट्टी में मिल जाएगी। और कांग्रेस वाले लिख करके रखे, आप जितना ज्यादा कीचड़ उछालोगे, कमल उतना ही ज्यादा खिलने वाला है। भाइयों बहनों, आपके आशीर्वाद से मुझे कर्नाटका की सेवा करने से रुकना नहीं है, और ज्यादा सेवा करनी है। पूरी दिल्ली को आपकी सेवा के लिए मुझे लगाना है। इस बार फिर एक बार कर्नाटका को तेज विकास के लिए पूर्ण बहुमत की, ये मेरे शब्द याद रखिए, पूर्ण बहुमत की स्थायी और मजबूत बीजेपी सरकार चाहिए। और इसलिए एक ही बात मैं बार बार कहता हूं, ई बारिया निर्धारा, ई बारिया निर्धारा, बहुमत दा बीजेपी सरकारा। कांग्रेस बैगुलगळन्ने मान्य प्रधानमंत्री अस्त्र माड्कोंडिद्दारे, कांग्रेस नवरु बैदष्टु कमल अरळुत्ते। ಮೇ 10ಕ್ಕೆ ನೀವು ಮತ ಹಾಕ್ತೀರಿ ಅಂತ ನಾನು ನಂಬಿದ್ದೇನೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರ ಬೈಗುಳ ನನಗೆ ಗಿಫ್ಟು, ಇದುವರೆಗೂ 91 ಸಲ ಬೈದಿದ್ದಾರೆ ನನಗೆ. ನಾವು ಜನತಾ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ನಿರತರಾಗಿದ್ದೇವೆ, ಆದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ನಾಯಕರು ನನ್ನನ್ನು ಬೈಯುವುದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. 91 ಟೈಮ್ಸ್, ಒಂದಲ್ಲ ಎರಡಲ್ಲ ರೀ 91 ಸಲ ನನಗೆ ಬೈದಿದ್ದಾರೆ. ನನಗೆ ಬೈಯೋ ಬದಲು
ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಕಡೆಗೆ ಗಮನ ಹರಿಸಬಹುದಾಗಿತ್ತಲ್ವಾ? ಆಮೇಲೆ ನನ್ನ ಲಿಂಗಾಯತ ಸಹೋದರರನ್ನ ಭ್ರಷ್ಟರು ಅಂತ ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರನ್ನೂ ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬೈಗುಳಗಳನ್ನು ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಆಸ್ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಅಸ್ತ್ರ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು. ಇನ್ಫ್ಯಾಕ್ಟ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಅವರು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ವಿರುದ್ಧ ಬೈಗುಳಗಳನ್ನು ಶುರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಹಾಗೇನೆ ಅರ್ಧ ಗಂಟೆಯ ಒಳಗೇನೆ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಲಿಸ್ಟ್ ಬಂತು. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ಇದುವರೆಗೂ ಕಳೆದ 8-9 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಏನೇನೆಲ್ಲ ಬೈದಿದ್ದಾರೆ ಅನ್ನುವ ಒಂದು ಲಿಸ್ಟ್ ಬಂತು. ದೊಡ್ಡ ಲಿಸ್ಟ್, ಹ್ಯೂಜ್ ಲಿಸ್ಟ್. ಆಗ ನಮಗನ್ನಿಸ್ತು ಬಹಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ, ಓಕೆ, ಬಿಜೆಪಿ ಈ ಎಲ್ಲ ಲಿಸ್ಟನ್ನು ಭಾಳ ಸಮರ್ಥವಾಗಿ ಚುನಾವಣಾ ದಾಳವಾಗಿ ಬಳಸ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಅಂತ. ಹಾಗೆಯೇ ಆಗಿದೆ. ಬೀದರ್ನ ಹುಮ್ನಾಬಾದ್ಗೆ ಬಂದರು ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಶ್ರೀಯುತ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು. ಅವರಿಗೆ ಬಸವೇಶ್ವರರ ಚಂದದ ಪಟವೊಂದನ್ನು ಕೊಟ್ಟು ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು, ಗೌರವಿಸಲಾಯಿತು. ಅದರ ಜೊತೆ ಜೊತೆಗೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಮಾತು ಶುರು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದ ಹಾಗೇ ಅಲ್ಲಿದ್ದಂಥ ಎಲ್ಲ ಜನರು ಕೂಡ ಕಿಕ್ಕಿರಿದು ಸೇರಿದ್ದಂಥ ಜನ ಭಾಳ 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 ಸಂತೋಷಪಟ್ಟರು. ಬೀದರ್ನ ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಇವತ್ತು ಐತಿಹಾಸಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮವೊಂದಕ್ಕೆ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ನಿಂತುಕೊಳ್ತು.